न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये 3 जून अखेर 9.82% साठा आहे। पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती, मात्र काही धरणांचा पाणी साठा कमीच होता। गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणी साठा 16% कमी झालाय, त्यात आता उन्हाळ्यात हा साठा 9.82% झालाय। मे महिना आता संपलाय, जूनमध्ये पाऊस लवकर आला तर पाण्याचा प्रश्न थोडा सुटेल, मात्र जूनमध्ये सगळीकडे पाऊस होत नाही, त्यामुळे काही ठिकाणी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। राज्यातही परिस्थिती आहे। नाशिक शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा 23.66%, तर समूहात 19.51% साठा आहे। तर नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली गेली आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।